नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। परळ ब्रँड शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झालंय। ते 72 वर्षाचे होते। मोहन रावले दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून 5 वेळा निवडून आले होते। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते। रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले। अत्यंत साधी राहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता। मुंबईतील मराठी बहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता। शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय। गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे। मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज संध्याकाळी आणलं जाणार आहे। दादरमधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर रात्री किंवा उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे। याबाबत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे की कळवट शिवसैनिक, दिलदार दोस्त, शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते। परळ ब्रँड शिवसैनिक हीच त्यांची ओळख। मोहन 5 वेळा खासदार झाला, पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला। विनम्र श्रद्धांजली अशा शब्दात संजय राऊत यांनी शोक व्यक्त केलाय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।